हाय फ्रेंड्स, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बीटरूट ज्यूस, जो की आपल्या हेल्थसाठी खूप बेनिफिट देणारा आहे. चला तर मग सुरू करूया. यासाठी मी येथे दोन बीटरूट घेतलेले आहेत, ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. येथे मी पिस्ता घेतलेला आहे, वेलची पूड घेतलेली आहे, एक कप दूध, साखर आणि बीट. ह्या बीटला मी व्यवस्थित कापून त्याला किसून घेणार आहे. बीट जे आहे ते आपल्या हेल्थसाठी खूप उपयुक्त असं आहे. याने आपल्याला ब्लड प्रेशर, स्किन प्रॉब्लेम्स आणि ब्लडच्या समस्या बऱ्याचशा दूर होतात. बीट आपण आपल्या आहारामध्ये नियमित खायला पाहिजे. येथे मी बीट किसून घेतीये. येथे बीट रूटचा जो किस आहे तो किसून झालेला आहे. याला मिक्सरचा जे ज्युसरचा भांडा आहे त्यामध्ये मी याला बारीक करून घेणार आहे. यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे. साखर ऑप्शनल आहे, जर कोणाला साखर चालत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता. यामध्ये मी विलायची पावडर करून घेतलेली आहे, ती पण येथे टाकून घेतीये. त्याचबरोबर मी यामध्ये एक कप दूध टाकणार आहे. दुधाव्यतिरिक्त तुम्ही येथे पाणीसुद्धा यूज करू शकता, पण मी येथे दूध यूज केलं आहे कारण की दुधाने याची टेस्ट पण खूप छान येते, त्यामुळे इथे मी दूध यूज केलं आहे. येथे मी याला मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. आपला ज्यूस येथे रेडी झालेला आहे, त्याला व्यवस्थित गाळणीने मी गाळून घेते. येथे बीटरूटचा जो किस आहे बारीक झालेला गाळणीमध्ये, तो फेकायचा नाही आहे, तो तुम्ही तसाही खाऊ शकता किंवा त्याला सुकवून त्याची पावडरसुद्धा यूज करून घेऊ शकता. साधारण एक ग्लास ज्यूस रेडी झालेला आहे, याला मी आता ग्लासमध्ये काढून घेते. काढून घेताना परत एकदा मी गाळून घेते. ज्यूसचा कलर बघू शकता, खूप असा अट्रॅक्टिव्ह झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला ड्राय फ्रूट्स, पिस्ता वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.